विद्यार्थी मित्रो, इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी आणि गणित हे दोन विषय असतात. मराठी या विषयासाठी 50 मार्कासाठी 25 प्रश्न विचारले जातात, तर गणित या विषयामध्ये 100 मार्कासाठी 50 प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की एका प्रश्नासाठी 2 मार्क आपल्याला असतात. तर यामध्ये गणित या विषयामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत त्यामध्ये सांख्यिकी हा जो घटक आहे, या सांख्यिकी या घटकावर आधारित उपघटक जो आहे विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख या घटकाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. तर या ठिकाणी विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख हा घटक आपल्याला आज अभ्यासायचा आहे. तर विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख म्हणजे काय, तो केव्हा काढतात हे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आलेख कशाला म्हणतात. तर आपल्या लक्षात आलं असेल की सांख्यिकी माहिती चित्रूप पद्धतीने दर्शवणे याला आपण आलेख असं म्हणतो. आलेखाचे वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासलेले आहे, त्याच्यामध्ये चित्रालेख आहे, वृत्तालेख आहे. चित्रालेखामध्ये आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की एक चित्र दिलं जातं आणि त्याला प्रमाण दिले जातं की समजा एक चेंडू आहे तर एक चेंडूचं प्रमाण 5 आहे, एक चेंडूस 5. म्हणजे तुम्हाला जर 5 चेंडू चित्र असेल तर तिथे 19 चेंडू संख्या विचारली जाते, तर ती 25 होते. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे वृत्तालेख आहे. तर वृत्तालेखामध्ये आपल्या लक्षात आलं की वर्तुळाच्या संदर्भात असणारा केंद्रीय कोन आणि वर्तुळ पाकळी ही संकल्पना वापरून वेगवेगळे घटक वेगवेगळ्या पाकळ्यांच्या दृष्टीने तिथे दाखवले जातात. आणि पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे स्तंभालेख आहे. तर आपल्याला कल्पना आहे स्तंभालेखामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात, त्याच्यामध्ये साधा स्तंभालेख आणि दोन स्तंभालेख. साध्या स्तंभालेखामध्ये एकच घटक आपल्याला दर्शवता येतो आणि तो घटक दर्शवण्यासाठी त्या स्तंभाची उंची विशिष्ट उंचीपर्यंत येतात. आणि जोड स्तंभालेखामध्ये 2 स्तंभ एका शेजारी शेजारी दर्शवून जोड स्तंभालेख त्या ठिकाणी दर्शवला जातो. आजचा आपला जो घटक आहे तो घटक आहे विभाजित स्तंभालेख व शतमान स्तंभालेख. तर आपण पाहूयात आता विभाजित स्तंभालेख कशाला म्हणतात. तर विभाजित स्तंभालेखामध्ये 2 वेगवेगळे घटक घेऊन त्यांची बेरीज केली जाते आणि त्याच्यासाठी एकच स्तंभ काढला जातो. इथे फळ्यावर मी तुमच्यासाठी आकृती दर्शवलेली आहे, त्यामुळे तुमचं निरीक्षण केलं तर लक्षात येईल इथे की हा एक्स अक्ष आहे आणि हा वाय अक्ष आहे. एक्स अक्षावरती तुकड्या घेतलेल्या आहे ए बी सी आणि डी, आणि वाय अक्षावरती आपण प्रमाण घेतलेलं आहे, त्यामध्ये मुलं आणि मुलींची संख्या दर्शवलेली आहे. आपण आता उल्लेख केला की वेगवेगळे घटक वेगवेगळ्या रंगाने दर्शवले जातात, त्यामुळे त्यांची तुलना करणं आपल्याला सोपं होतं. इथं मुलं आणि मुली यांची संख्या दर्शवलेली आहे. मी इथे निळ्या रंगाने जो भाग दर्शवलेला आहे तो मुलांची संख्या दर्शवतो, तर लाल रंगाने जो भाग दर्शवलेला आहे तो मुलींची संख्या दर्शवतो. मग इथे आपल्याला मुलं आणि मुलींची संख्या किती आहे हे या रंगांवरून तुलना करता येते. आणि मग वेगवेगळ्या तुकड्यामध्ये किती विद्यार्थी आहेत, त्यामध्ये मुलं किती आहेत, मुली किती आहेत, यांची आपल्याला तुलना करता येते. आता आपण जाऊयात शतमान स्तंभालेखाकडे. शतमान स्तंभालेख हा विभाजित स्तंभालेखाचाच एक प्रकार आहे. मग आपल्याला दोन्ही आकृत्यांमध्ये काय फरक दिसतोय, तर शतमान स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभांची उंची एकसारखीच आहे, म्हणजे 100 आहे. मग आपण यापूर्वी शिकलेलो आहे शेकडेवारीमध्ये शतमान म्हणजे 100. या ठिकाणी सर्व स्तंभांची उंची सारखी म्हणजे 100 आहे, म्हणून या स्तंभालेखाला शतमान स्तंभालेख असं म्हणतात. मग दिलेली जी काही आकडेमोडी आहे त्याचं रूपांतर शेकडेवारीत केलं जातं आणि मग त्यामधून स्तंभ दर्शवला जातो. यामध्ये लक्षात येईल की इथे पुन्हा एक्स अक्ष आहे, वाय अक्ष आहे. एक्स अक्षावरती इथे गावांची नावं दिलेली आहे, चंदनपूर, रामपूर, श्यामपूर आणि विलासपूर. आणि इथे वाय अक्षावरती आपण प्रमाण घेतलं 1 सेंटीमीटर बरोबर 10%. मग इथे साक्षर आणि निरक्षर ह्या लोकांची संख्या इथे दर्शवलेली आहे. मग इथे लाल रंगामध्ये जो भाग दाखवलेला आहे ते साक्षर लोकांची संख्या दर्शवतो, तर निळ्या रंगाने जो भाग दाखवलेला आहे तो निरक्षर लोकांची संख्या दर्शवतो. अशा पद्धतीने वेगवेगळे घटक वेगवेगळ्या रंगाने दर्शवल्यामुळे आपल्याला त्यांची तुलना करणं सोपं जातं. म्हणजे शतमान स्तंभालेख हा एक विभाजित स्तंभालेखाच प्रकार आहे. मग तुम्ही दोन्ही आकृत्यांचं ज्यावेळेस निरीक्षण करता त्यावेळी तुमच्या लक्षात येतं की विभाजित स्तंभालेखामध्ये पण 2 घटक दर्शवलेले आहेत, शतमान स्तंभालेखामध्ये पण 2 घटक दर्शवलेले आहेत. फक्त विभाजित स्तंभालेखांच्या स्तंभांची उंची कमी जास्त आहे, परंतु शतमान स्तंभालेखांच्या सर्व स्तंभांची उंची एकसारखी म्हणजे 100 असते, म्हणून त्याला आपण शतमान स्तंभालेख असं म्हणतो. आणि इतर गणितीय उदाहरणांच्या तुलनेमध्ये आपल्या स्तंभालेखावर विचारले जाणारे प्रश्न सोपी असतात, कारण प्रश्नही तुमचा तिथेच आहे आणि उत्तरही तिथेच आहे. निरीक्षणाने फक्त तुम्हाला
ते शोधून त्यांची उत्तरं लिहायची आहेत.